हेलो एवरीवन, मी महेश कनसे, कंप्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. आता या भागात आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग नावाचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला फक्त सब्जेक्टचं इंट्रोडक्शन, म्हणजे सब्जेक्टमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, कुठले कुठले पॉईंट्स शिकायचे आहेत, कुठले चॅप्टर शिकायचे आहेत, याच्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा आपण बघूया ते टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम सॉफ्टवेअर टेस्टिंग सब्जेक्टसाठी काय. मग त्यासाठी आपल्याला एका वीकसाठी 3 लेक्चर्स आहेत, 2 म्हणजे एक सिंगल टर्न प्रॅक्टिकल आहे, 3 तासाचा पेपर आहे, आणि आपल्याला त्याच्यासाठी एक्सटर्नल प्रॅक्टिकल वगैरे काही नाही, फक्त इंटरनल प्रॅक्टिकल एक्झाम आहे, ती पण 25 मार्काची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं ते कोर्स आउटकम म्हणजे काय, प्रत्येक चॅप्टर मधून प्रत्येक स्टुडंटला इथून काय काय शिकायचं आहे, म्हणजे ऍक्च्युअली प्रत्येक चॅप्टर मधून आपल्याला काय शिकायला मिळेल. तर ते पहिल्या चॅप्टर मधून आपल्याला मिळणार आहे ते फर्स्ट अप्लाय व्हेरियस टेस्टिंग मेथड्स, म्हणजे काय टेस्टिंग मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत आणि त्या कशा अप्लाय करायच्या हे आपल्याला पहिल्या चॅप्टर मधून शिकायला मिळेल. त्यानंतर आहे सेकंड प्रिपेअर टेस्ट केसेस फॉर डिफरंट टाइप्स अँड लेवल्स ऑफ टेस्टिंग, म्हणजे काय आपल्याला टेस्ट केसेस बनवायचे आणि त्याचे टाइप्स कुठले कुठले आहेत टेस्ट केसेसचे आणि त्याच्या लेवल कुठल्या कुठले आहेत हे आपल्याला सेकंड चॅप्टर मधून शिकायला मिळेल. त्यानंतर आहे थर्ड चॅप्टर मधून आपल्याला टेस्ट प्लॅन कसा बनवायचा हे आपल्याला शिकायला मिळेल. त्यानंतर फोर्थ चॅप्टर मध्ये आपल्याला डिफेक्ट रिपोर्ट एखाद्या ऍप्लिकेशनचा कसा क्रिएट करायचा, त्यातल्या एरर्स किंवा बग्स कशा आपल्याला शोधायचे ते आपल्याला शिकायला मिळेल. त्यानंतर लास्ट जो चॅप्टर आहे त्याच्यामधून आपल्याला परफॉर्मन्स कसा मेजर करायचा एखाद्या सॉफ्टवेअरचा हे आपल्याला शिकायला मिळेल. ठीक आहे. आता नेक्स्ट पीपीटी मधून आपल्याला टॉपिक्स आणि प्रत्येक टॉपिक मध्ये म्हणजे कुठले कुठले पॉइंट्स आहेत ते आपल्याला क्लिअरली बघायचे आहेत. टॉपिक्स आपल्याला टोटल 5 टॉपिक्स आहेत. फर्स्ट आहे तो बेसिक्स ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड टेस्टिंग मेथड, सेकंड टाइप्स अँड लेवल्स ऑफ टेस्टिंग, टेस्ट मॅनेजमेंट, डिफेक्ट मॅनेजमेंट अँड लास्ट आहे तो टेस्टिंग टूल्स अँड मेजरमेंट्स. ठीक आहे. आता आपण फर्स्ट चॅप्टर मधून आपल्याला काय काय शिकायचे आहेत आणि वेगवेगळे पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत ते 1 बाय 1 आपण बघूया. ठीक आहे. फर्स्ट चॅप्टर आहे तो बेसिक्स ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड टेस्टिंग मेथड्स. आता टेस्टिंग म्हणजे ऍक्च्युअलमध्ये काय आहे, मागच्याच वर्षी तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग नावाचा जो सब्जेक्ट शिकलेला आहे त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही काय शिकलेला आहे की जेव्हा एखादं सॉफ्टवेअर आपण म्हणजे एखादा डेव्हलपर बनवतो आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या फेजेस वगैरे असतात त्याच्याविषयी जे शिकलेलं आहे. आता त्याची नेक्स्ट जी फेज आहे ती आहे ती सॉफ्टवेअर टेस्टिंग, म्हणजे काय जेव्हा डेव्हलपर एखादं प्रॉडक्ट किंवा एखादं ऍप्लिकेशन क्रिएट करतो आणि तो युजरसाठी बाहेर देतो, मग ते युजरला बाहेर देण्या अगोदर ते सॉफ्टवेअर आपल्याला टेस्ट करावं लागतं. मग ते टेस्ट कशासाठी करावं लागतं, तर त्या सॉफ्टवेअरचा परफॉर्मन्स आपल्याला चेक करावा लागतो, म्हणजेच काय तिथं काय एरर्स वगैरे असतील किंवा नसतील ते चेक करावे लागतील. ठीक आहे. हे झालं सॉफ्टवेअर टेस्टिंग. आणि टेस्टिंग करत असताना आपल्याला कुठल्या मेथड्स किंवा कुठले मॉडेल्स वगैरे यूज करावे लागतील हे आपल्याला फर्स्ट चॅप्टर मधून शिकायला मिळेल. तर त्यातला पहिला जो पॉइंट आहे तो काय आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेस्टिंग. म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय, टेस्टिंग म्हणजे काय, समजा एखादा ऍप्लिकेशन आपल्याला क्रिएट करायचं तर त्याचं जे आपण डिसाईड केलेलं आउटपुट आहे म्हणजे काय, समजा एखादं ऍप्लिकेशन केलंय मला हे याचं आउटपुट हे ठराविक एक्सटेंड पर्यंत मला ते क्रिएट करायचं आणि आपण जे सॉफ्टवेअर क्रिएट करणार आहे त्याचा ऍक्च्युअल आणि जो एक्सपेक्टेड रिझल्ट आहे तो सेम व्हायला पाहिजे आणि त्यातल्या जे एरर्स असतील त्या रिमूव्ह व्हायला पाहिजे, याचा अर्थ काय की सॉफ्टवेअर टेस्टिंग. आता ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय असणार आहे, जर एखादं सॉफ्टवेअर आपण क्रिएट केलं तर त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे टेस्टिंगचं, तर ते त्या सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला कुठलाही प्रकारचं बग नको आहे, डिफेक्ट नको आहे किंवा एरर क्रिएट व्हायला नको आहे किंवा तो
व्हायरस फ्री व्हायला पाहिजे तो सॉफ्टवेअर. हे आहे ऑब्जेक्टिव्ह कशाचं, टेस्टिंगचं. असे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला बघायचे. त्यानंतर वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी दिलेल्या आहेत, ज्याप्रमाणे फेल्युअर आहे, एरर आहे, बग आहे, डिफेक्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे टेस्ट केसेस काय असतात, आणि त्यानंतर टेस्ट केसेस बरोबर एंट्री आणि एक्झिट क्रायटेरिया काय असतो टेस्ट केस मध्ये, तो आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्ही मॉडेल. व्ही मॉडेल म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला एखादं ऍप्लिकेशन व्हेरीफाय करायचं आणि ते व्हॅलिडेट करायचं, आणि ते कसं करावं लागतं याच्यासाठी एक मॉडेल दिलेलं आहे. द व्ही मॉडेल इज अ एक्सटेन्शन ऑफ वॉटरफॉल मॉडेल. आता वॉटरफॉल मॉडेल हे कुठे वापरतात, तर डेव्हलपमेंट मध्ये वापरतात, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल, ह्या दोन बेसिक कन्सेप्ट दिलेले आहेत सॉफ्टवेअर टेस्टिंग रिलेटेड, त्या काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर टेस्टिंगच्या मेथड्स कुठले आहेत, एक तर स्टॅटिक आहे, डायनामिक टेस्टिंग आहे, ते आपल्याला इन डिटेल बघायचं आहे. त्यानंतर एक बॉक्स अप्रोच दिलेला आहे, व्हाईट बॉक्स टेस्टिंग आणि ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. आता व्हाईट बॉक्स मध्ये वेगवेगळ्या मेथड्स दिलेले आहेत आणि ब्लॅक बॉक्स मध्ये पण वेगवेगळ्या मेथड्स दिलेले आहेत. त्या टोटल सगळ्या मेथड्स वन बाय वन आपल्याला फर्स्ट चॅप्टर मधून शिकायच्या, ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट सेकंड युनिट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर टेस्टिंगचे टाईप्स कुठले कुठले आहेत आणि त्याच्या लेवल्स कुठले आहेत हे आपल्याला बघायचं आहे. टेस्टिंगचे टाईप्स, एक इंटिग्रेशन टेस्टिंग आहे, त्यानंतर वेब ऍप्लिकेशन वरती वेगळं टेस्टिंग आहे किंवा ऍक्सेप्टन्स टेस्टिंग आहे, हे वेगवेगळे टाईप्स आणि त्याच्या लेवल्स आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मधून बघायचे आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे थर्ड चॅप्टर. आता थर्ड चॅप्टर मध्ये आपल्याला ऍक्च्युअल काय बघायचं आहे, तर टेस्ट मॅनेजमेंट. आता टेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, आपल्याला इथं पहिल्यांदा आपल्याला टेस्ट प्लॅन आपल्याला प्रिपेअर करावा लागेल. त्यासाठी वेगवेगळ्या क्रायटेरिया त्या टेस्ट प्लॅनिंग साठी आपल्याला प्रिपेअर करावे लागतील आणि सेट करावे लागतील, ठीक आहे. त्यानंतर रिसोर्स रिक्वायरमेंट म्हणजे काय, तर आपल्याला एखाद्या ऍप्लिकेशनसाठी वेगवेगळे रिसोर्सेस अवेलेबल करून घ्यावे लागतील. त्यानंतर वेगवेगळे टास्क त्या टेस्टिंगसाठी आपल्याला क्रिएट करावे लागतील, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तर टेस्ट मॅनेजमेंट. आता टेस्ट मॅनेजमेंट मध्ये काय, त्याच्यामध्ये पण आपल्याला टेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर टेस्ट करायचं आहे आणि पीपल मॅनेजमेंट आपल्याला टेस्ट करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे टेस्ट प्रोसेस. आता टेस्ट प्रोसेस मध्ये काय, टेस्ट प्रोसेस मध्ये आपल्याला फर्स्टली टेस्ट प्लॅन आपल्याला क्रिएट करावा लागेल आणि त्याचं स्पेसिफिकेशन पण क्रिएट करावं लागेल. त्यानंतर आपल्याला ते टेस्ट केसेस एक्झिक्यूट करावे लागतील आणि त्यासाठी आपल्याला तो टेस्ट समरी रिपोर्ट क्रिएट करावा लागेल, ठीक आहे. हे आपल्याला बघायचं तर थर्ड चॅप्टर मध्ये. त्यानंतर आहे फोर्थ चॅप्टर डिफेक्ट मॅनेजमेंट. आता डिफेक्ट याचाच अर्थ एरर किंवा एखादा बग आपण म्हणू शकतो. त्याचं पण वेगवेगळे क्लासिफिकेशन आहे, लाईफ सायकल आहे, एखादं टेम्पलेट आहे, ते आपल्याला फोर्थ चॅप्टर मधून बघायचं. त्याचप्रमाणे आपल्याला डिफेक्ट जर शोधायचे असतील तर ते डिफेक्ट कसे शोधायचे, त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या टेक्निक्स दिलेले आहेत, किंवा रिपोर्ट कसा करायचा डिफेक्ट यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स दिलेल्या आहेत. त्या टोटल टेक्निक्स आपल्याला फोर्थ चॅप्टर मधून बघायचे. त्यानंतर लास्ट चॅप्टर आहे तो टेस्टिंग टूल्स अँड मेजरमेंट. म्हणजे आपल्याला काय, इथं आपल्याला दोन टाईपचं टेस्टिंग करायचं आहे, एक ऑटोमॅटिक टेस्टिंग आणि मॅन्युअल टेस्टिंग. मग ऑटोमॅटिक टेस्टिंग साठी आपल्याला कुठले टूल्स वापरावे लागतील किंवा मॅन्युअल टेस्टिंग साठी कुठले टूल्स वापरावे लागतील, तसंच त्यानंतर आपल्याला एखाद्या ऍप्लिकेशनचा परफॉर्मन्स मेजर करायचा आहे, मग ते मेजर करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मॅट्रिक्स यूज करायचे, मग ते मॅट्रिक्स कसे वापरायचे आणि त्याचे टाईप्स कुठले कुठले आहेत हे आपल्याला टोटल हे सगळं फिफ्थ चॅप्टर मध्ये बघायचं. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर पासून आपल्याला प्रत्येक चॅप्टर आणि त्या चॅप्टर वाईज जे जे आपल्याला पॉइंट्स दिलेले ते आपल्याला व्हिडिओ लेक्चर मधून वन बाय वन कव्हर करायचे, ठीक आहे. असे आहेत आपले हे टोटल पाच चॅप्टर, ठीक आहे. ओके, थँक्यू.